नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. दोंडाईचा घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री हेमंत देशमुख यांना पोलिसांनी केली अटक. सुपारी विकणाऱ्या सतपाल सिंगला शिरपूर पोलिसांनी मुद्देमालसह केली अटक. पात्र केशी कार्ड धारकांना धान्य रॉकेल मिळावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला इशारा. सभागृहात लोकमान्य टिळकांना जयंती निमित्ताने करण्यात आले अभिवादन. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दुष्काळी अनुदान मिळा देण्यात यावे या मागणीचे शिवसेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले निवेदन. ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी ग्रामस्थ आणि जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन. आता बातमीपत्रा विस्ताराने. खान्देशातील जळगाव घरकुल घोटाळ्यानंतर आता धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा घरकुल घोटाळ्याच्या प्रकरणात माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह तीन तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे तसेच तीन तत्कालीन मुख्य अधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती माजी नगरसेवक गिरीधरी रामराखे यांच्या खात्यात ठेकेदाराने सुमारे 15 कोटीचा व्यवहार केला होता, त्यामुळे त्यांना देखील आरोपी करून जानेवारी महिन्यात अटक केली होती. याशिवाय शिक्षण मंडळाचे माजी सभापती नजीम शेख व ठेकेदार संतोष जयस्वाल असे 19 आरोपी करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने डॉक्टर देशमुख यांना तात्पुरता जामीन दिला होता. तो रद्द करण्यासाठी न्यायालयात कामकाज सुरू होते. त्यावर सोमवारी न्याय गुगले यांनी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर डॉक्टर देशमुख यांना दिलेल्या तात्पुरता जामीन रद्द केला. त्यानंतर पोलिसांनी हेमंत देशमुखांना ताब्यात घेतलं. दोंडाईच्या पोलीस स्टेशनमध्ये 2016 नोव्हेंबर 2016 घरकुल योजनेमध्ये घोटाळा झाल्यासंदर्भातला एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही करत होतो. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपण जानेवारीमध्ये रामराखे नावाचा एक आरोपी आपण अटक केलेला होता. त्याच्याकडे तपास केल्यानंतर या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित आणि भ्रष्टाचार झाल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं. त्याप्रमाणे आपण त्याला रामराख्याला आपण यामध्ये अटक केलेलं होतं. त्यानंतर या गुन्ह्यातले जे इतर आरोपी आहेत त्यापैकी हेमंत देशमुख यांना ॲड इंटरिम बेल मंजूर झालेला होता. नंतर बेल कॅन्सलेशनसाठी कोर्टामध्ये सुनावणी चालू होती. आज कोर्टाने त्यांचा बेल रद्द केलेला आहे आणि या योजनेमध्ये या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना पुढील तपासकामी ताब्यात घेतलेलं आहे. या गुन्ह्याचा तपास ॲडिशनल SP राजू भुजबळ हे करीत आहेत. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी 1 आरोपीला आपण सध्या अटक केलेला आहे. हा तसा क्लिष्ट स्वरूपाचा तपास आहे आणि त्यामुळे प्रत्येक आरोपीविरुद्ध काय पुरावा आहे त्याप्रमाणे पूर्ण तपास केल्यानंतर आणि त्याच्याविरुद्धचा पुरावा मिळवल्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल. कर्नाटकहून दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रकमधील 1,00,000 रुपयांची सुपारी परस्पर विकण्यात आली होती. या प्रकरणी एकाला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता 38 लाखांचा सुपारीचा मालही जप्त करण्यात आला आहे. कर्नाटक येथून ट्रकने दिल्लीकडे सुपारी घेऊन जात असताना ट्रक चालक जोगेंद्र सिंह, रोशन सिंह व सतपाल बलवान सिंह यांनी संगनमताने सुपारीच्या 300 गोण्या परस्पर विकून टाकल्यात. या सदरचा ट्रक झाडाआड गावात लावून पलायन केले होते. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास केला असता हरियाणा राज्यातील टिटोली येथील
सतपाल बलवान सिंग यास ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवितात त्याने लपून ठेवलेला सुपारीचा माल बेमतला छत्तीसगड येथून जप्त केला. सुमारे 38,64,000 सुपारीचा मुद्देमाल जप्त करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, योगेश डिकले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप बावीसकर आदींच्या पथकाने केली. शिरपूर तालुका पोलीस स्टेशन नदीमध्ये एक सुपारीच्या गोण्या, जवळ 300 सुपारीच्या गोण्या घेऊन जाणारा ट्रक आणि त्याचा मधला माल चोरीला गेला होता. जवळ 34 लाख रुपयाचा माल चोरीला गेला होता आणि त्यामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे आणि त्याच्या सर्व टीमनी हा कंटिन्युअस तपास करत ह्या गुन्ह्यातील 2 आरोपी जे आहेत सतपाल बलवान सिंग आणि जोगेंद्र सिंग रोशन सिंग या 2 आरोपींना कडे तपास करून आपण या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आणि त्यातला 1 आरोपी आपण सध्या अटक केलेला आहे. 1 आरोपी अटक करणं बाकी आहे, परंतु त्याचा 100% माल पोलिसांनी रिकवर केलेला आहे. तर ही उत्कृष्ट कामगिरी आपल्या धुळेच्या शिरपूर तालुका पोलिसांनी केलेली आहे, तर त्यांना आपण 10,000 रुपयाचे रिवॉर्ड सुद्धा दिला आहे. धुळे जिल्ह्यातील पात्र केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य व रॉकेल मिळावे, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील पात्र केशरी रेशन कार्ड धारक नागरिकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून शासन निर्णयानुसार पात्र रेशन कार्ड धारकांना धान्य व रॉकेलचे वाटप करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा अधिकाऱ्यांना सोमवारी देण्यात आले. पात्र रेशन धारकांना धान्य व रॉकेल मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी, यशवर्धन कदमबांडे, गणेश चौधरी, राजकुमार गोरसे, कुणाल पवार, आसिफ शाह, महेंद्र शिरसाट, रणजित भोसले, असलम शाह, निलेश चौधरी, संदीप पाटोळे, सनी बापकर आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. श्री माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब डी गंगाधरन यांना आजच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्ह्यातर्फे निवेदन दिले की धुळे जिल्ह्यातील जे गरीब पात्र रेशन केशरी रेशन कार्डधारक आहेत त्यांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जो लाभ शासन परिपत्रकानुसार पुढच्या महिन्यापासून मिळायला पाहिजे त्या पद्धतीची कुठलीही कारवाई कुठल्याही रेशन दुकानदाराने आतापर्यंत केलेली नाही आहे किंवा सुरुवातही केलेली नाही आहे. तर ते गरजू लाभार्थी या योजनेअंतर्गत वंचित राहतील त्याची आठवण म्हणून शासनाच्या परिपत्रकानुसार आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आता निवेदन दिलं आहे. जर का जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलं आणि हलगर्जीपणा करण्यात आला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन 15 दिवसाच्या आत उभं करणार आहे. ह्याची कृपया प्रशासनाने दखल घ्यावी अशी मी विनंती कलेक्टर साहेबांना केली आहे.